वेलकम टू द न्यू व्लॉग फ्रेंड्स. झाली सकाळची वेळ आणि पूजा बनवते ॲज युजल तिचा टिफिन, म्हणजे तिचा टिफिनच नाही तर आपलं बाकीच्या दिवसाचं जेवण देखील स्टार्ट होतं. चपात्यावरून आणि भाजी थोडीशी झोपेत असते कारण की रात्री झोपायला देखील थोडा उत्सव उशीर होतो. एका साईडला आपला छोटा डायनोसॉर झोपून आहे, तो जसा आम्ही नाश्ता करायला बसू चहा प्यायला तसं तो उठलेला असेल, तोपर्यंत एकदम शांतपणे ते सकाळी उठलं, सकाळी एकदा दोनदा उठून पुन्हा झोपलं इथं. माझी अंघोळ मगाशी झाली फ्रेंड्स. पूजा तिथं जेवणाची तयारी करते तर मी इकडचं हे आवरून घेतो. भाव्या झोपली तर तिच्यासाठी आपण सेपरेट ठेवू झोपायचं, बट या साईडचं तरी आपण अर्ध क्लिअर करून टाकू. छोटी वाली ग्रीन ब्लँकेट आहे ज्याला कॅप पण आहे, होप सो तुम्ही समजून गेला असाल की ही कोणाची आहे. कोण म्हटलंय? डायनोसॉर. चोप चोप चोप. गुड मॉर्निंग बबूत. There's a rice cracker. जरा संध्याकाळपर्यंत नाही स्टिक झाला तर आपण डॉक्टरांकडे जाऊ. तुला वाटतं तो ग्रेप्स मुळे झाला असेल? केळी खाल्ली, कारण की मी काल ऍक्च्युली भाव्याला ग्रेप्स खूप दिले, ती मागत होती तर सारखे सारखे, तर संध्याकाळपासून खोकला चालू झाला. ठीक आहे, बिछाना तर आपण उचलून घेतलाय, आता बस एकदा झाडू मारून पूजाचे कपडे इस्त्री करू आणि त्यानंतर मग चहा टाकून घेऊ. हे बघा जादू, बघा धूप धूप पकडतो धूप. मग अशी लिटरली इथं उभा राहून जे किरणे येतात ते सूर्याची, त्याच्यामध्ये हात टाकून पकडायचा प्रयत्न करत होते आणि आता त्याच्यातच फिरते. काल रात्री स्पेसशिप येऊन गेला, त्यातून हा एलियन उतरला. जादू स्पॉटेड. पूजाच्या कपड्यांची इस्त्री पण झाली, ते ती घालून बसली. भाव्याची आंघोळ पण झाली आणि आपला चहा पण बनवून झालाय, तर तोच चहा आपण आता खालती पीत बसणार आहे. त्याच्यानंतर पूजाला 2 मिनिटासाठी खाली सोडायला गेलो तर जाईल, नाही तर भाव्यासोबत बसेल आणि आजच्या व्लॉगची म्हणजे कालच्या व्लॉगची एडिटिंग करत, म्हणजे एडिटिंग कम्प्लीट करून तो पोस्ट करून टाकेल. हे हेअरबँड काय कामाचे आहेत का? ही वापरते का? मला वाटलं हेअरबँड आहे. अरे तू मला कशाला मारते? ऐक ग, अरे तू मला कशाला मारते? हे जेवण खाऊन तुझ्या ताकद येते, तू मला मारायला येते. काय लावायचे टीव्हीवरती? कोको मेलनच बघायचं असणार अजून काय. मी जर समोर बघितलं खाली झोप आली. स्वतःच तिची ब्लँकेट मी इथंच ठेवतो बेडवरती, कारण की ती अशी घेते अधून मधून खेळायला. तर थांब बेटा 2 मिनिटं बिचारी, म्हणजे तिला काय अशा काही गोष्टी पाहिजे असतील ना, ती नाही काय पाठी लागेल भाव्या वगैरे, ती गपचूप आपला आपला करून, म्हणजे भूक पण लागलेली असेल ना कधी, तर तो डब्बा काढते, त्यातून मखना काढते, काय ना काहीतरी स्वतःच. आता चटई पण टाकली ना मी तिच्यासाठी. पण स्वतःच झोप आहे अजिबात असं काय, म्हणजे मम्मा डॅडाला ती अशी हे नाही, म्हणजे मला द्या, मला हे करा, मला ते करा, स्वतःच भाव्या आपलं आपलं करून टाकतो. मस्ती बघा. कोण बघते रे तिथे? कोण बघते तिथे खिडकीत? तर अशी खिडकी वगैरे ना फ्रेंड्स असं ओपन करून ठेवायला बरं वाटतं, म्हणजे किचन मध्ये पण गरमी असते. आताच मी जो ऑमलेट वगैरे बनवलं, खाल्लं वगैरे, जेवण झालं दुपारचं, भाव्याचं पण झालं, तिला परत संध्याकाळी बरवेल मी. खिडकी उघड्या ठेवल्या ना फ्रेंड्स, म्हणजे हवा येत राहते, गरमी बाहेर पडते, बट त्यामुळे होतं काय बघा, खिडकी त्याच्या वरती दिसतं, तिथून असे चिपकली येतात, तसं घरामध्ये घुसतात आपल्या.
हो मग खिडक्या जास्त करून म्हणजे असं बंद ठेवलेले असते ही पण आणि ती पण किचनची पण. तर आता आपल्याला निघायचं बाहेर, भाव्याला जस्ट आंघोळ वगैरे तर ती झाली सकाळी आज लवकरच. छोटा तत देऊ तत. भाव्या आहे ना फ्रेंड्स स्टार्टिंगला ऑमलेट नव्हती खात, तिला बॉईल अंडा पण पूजा देत होती ना, बॉईल अंडा नव्हतं खात ती, थोडंसं खाऊन म्हणजे तिला नव्हतं खावंसं वाटत. बट आता काही दिवस झाले आपण ऑमलेट खायला बसलो ना, भाव्या स्वतः पण जॉईन करते आणि आज पण भाव्याने एन्जॉय ऑमलेट खाताना एन्जॉय करून खाल्लंय ते. है ना, है ना. मी कोणाशी बोलते, मी पाहिलं एकटं बडबड करायला. जीभ दाखव दे, 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 मला जीभ दाखव दे. आई पंच दे, मला पंच दे, पंच दे, अँटी टँक माइन तिच्या पायाच्या खाली. चला मार द्यायचं आपण. चला चुचू गेली का तू, परत चुचू गेली बेटा. कुठं चुचू करते माहित नाही, करून झाल्याच्या नंतर समजतं की चुचू केली आहे ना. चिचिडी चिचिडी चिचिडी, हात नाही मारायचा समजला. काय झालं, अच्छा उंदीर आला, हा सोड त्याला. टीव्ही वर हात नाही मारायचा समजलं, समजलं का. लढा ओरडतो ना, लढा ओरडेला तुला. अरे ते काय बोट त्याच्यासाठी ठेवलंय, ओरडतो ना दादा तुला. मुगी तत देईल ना तुला मी. टीव्ही वर नाही मारायचं काहीच टी. अरे नाही, मम्माचा फोन आला. सांगू मम्माला, सांगू सांगू सांगू, तुझं नाव सांगू. भाव्या घाबर डेडाला घाबर. हां डोळे नाही कुणी मोठे करायला सांग ते घाबर. अरे घाबर, मला घाबरवू नको, तू घाबर. चाललो होतो आपण मार्केटमध्ये, बट एवढंच की स्कूटीने नाही जात आहे, ऑटोने चाललोय, कारण की पाठी भाव्याला पकडायला कुणी नाहीये सोबत. आज ऍक्च्युली रिचार्ज केलेला पूजा घरी येईपर्यंत, म्हणजे आपल्या इथे जोगेश्वरीला आतल्या साईडला जरा कपडे वडापाव करून आहे, एकदम टेस्टी लागतो. तर खूप वेळा तुझ्याने मेन्शन केले काही दिवसांपासून की सफरेचा वडापाव खायचा आहे, बट त्याचा टायमिंग असतो, एक विंडो आहे, कधी घरी येण्याच्या आत आपल्याला तो वडापाव घेऊन घरी जायचं. माझ्यासोबत इकन झोप आले असेल ना आता हवा लागून. टाइम होतोय फ्रेंड्स 5:47, 5:45 झालेत. आज काही गडबड नाही, आरामात व्यवस्थित ते घेऊन घरी जायचं. वडापाव घ्यायला तर जाणारच आहोत फ्रेंड्स, पण त्या अगोदर इथे एक शामनगर तलाव आहे, म्हणजे तलावमध्ये थोडासा टाइम स्पेंड करू, कारण की असं ऍक्च्युअलमध्ये खूप दिवस प्लॅन होता की भाव्याला इथे घेऊन येऊ, थोडस फिरवू. कदाचित कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे किंवा पाणी काढतात वाटत. पडशील पडशील आरामात. जस्ट आई भेटल्या होत्या आपल्याला इथे, भाव्याला आपण जस्ट राऊंड मारायला आणलं होतं, त्यांची पण डॉटर आहे, तिचं नाव ओवी शिंदे. ओवी शिंदे, तर ताई सांगत होत्या त्यांचे जे हजबंड आहेत ऍक्च्युली आर्मी मध्ये, त्यांचं नाव सांगा. हाय वैभव सर, जाणून खरंच बरं वाटलं, आणि तुमची डॉटर पण फार ब्युटिफुल आहे, आम्ही तिच्याशी भेटलो आणि आता जस्ट ऐकलं तुमच्याबद्दल ताईंकडून तुम्ही आर्मीमध्ये आहात, तर प्लीज टेक केअर अँड थँक्स अ लॉट फॉर प्रोटेक्टिंग अवर कंट्री. थँक्स अ लॉट सर. माझी मम्मी तिला पण हिचं ऐकून भाव्या बोलते. अरे बाबर ताता इथे पण व्हेरी गुड, व्हेरी गुड. थोड्या वेळ बसू, एखाद राऊंड मरवून निघू, कावरेसात 7 वाजेपर्यंत पूजा पण घरी येईल, त्याच्या अगोदर आपण पोचायला हवं. तिला आल्या आल्या मला तर असं मन करतंय चहा आणि सफरेचा वडापाव तिला देऊ, होते ती खूप दिवसांपासून बोलून दाखवते. मम्माला भेटायचं ना घरी जाऊन परत की खेळायचं इकडे.
सिरियसली जितकं डीप वाटतंय तितकं मला वाटलं नव्हतं असेल, मला वाटलं नॉर्मल हाईट असेल याची, पण आता बघून समजते तेवढं डीप आहे करून. तेव्हा आतमध्ये बदक वगैरे पण आहे. लोकेशन हे शामनगर तलाव, हे ऍक्च्युली इथेच हायवेच्या साईडलाच आहे. JVLR रोडनी पुढे आलो की मग वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला लागण्याच्या अगोदरच इच्छापूर्ती गणेश मंदिर इथे साईडला, त्यालाच लागून आहे शामनगर तलाव. बसायचं की वॉक करायचं तुला? काय बाकी ग्रेप्स खाल्लेत ना काल? काय दिसतंय काय दिसतंय तुला खाली? गेट उघडणार आहे तू? चल मी जाऊ. चल टाटा टाटा. अरे लागेल डोक्याला हे. चल 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 चल. आपला राऊंड कम्प्लीट होतो फ्रेंड्स. थोड्या वेळ बसलो, टाइमपास केला. आता इथून निघायचा टाईम आहे कारण की आपल्याला लवकर जाऊन वडापाव पण घ्यायचा आहे. पूजाशी माझं बोलणं झालं आहे तर पूजा 7:30 वाजेपर्यंत घरी येणार आहे, त्याच्या आत आपण पोहोचूच म्हणून ती उशिरा येणार आहे म्हणून थोड्या वेळ इथं स्पेंड केला. पूजा बोलली होती जस्ट भाव्याला मंदिरामध्ये घेऊन जा, जस्ट तिला दर्शन घडवणार. तर फ्रेंड्स ह्या साईडला तलाव आहे, त्याच्या साईडलाच मंदिर आहे. तर फ्रेंड्स यू आर लकी इनफ की आपल्याला दुकान उघडं भेटतं आणि आपण आजचा आज टायमिंग नोटडाऊन करून जाणार आहे कधी अवेलेबल असतं कधी नाही ते, कारण की बऱ्याच टाइम आपण आलोय पण रिटर्न गेलोय कारण की बंद असतं. गोड लाव. नाही गोड नको. मला 3 वडापाव द्या, चटणी नका. 3 वडापाव. मित्र आपला टाइमिंग नाही बोलत आहे. 7:30 ते 1 पर्यंत कधी ट्युजडेला बंद असतो ना काहीतरी. असं काय टायमिंग आहे फ्रेंड्स आपल्याला समजलं इथून निघता निघता. आणि काळजी घेऊ आपण की नेक्स्ट टाइम जेव्हा पण इथून घ्यायचं असेल सपरे वडापाव कडून तर या टायमिंगच्या मधूनच येऊ, म्हणजे आपल्याकडून मिस नाही झाला पाहिजे. फ्रेंड्स आपण एवढा प्लॅन करून वडापाव तर घेतला आणि ते पण गरमागरम नवीन नवीन काढलेला वडापाव घेतला गरम गरम तेलातून, पण झालं एवढंच आहे की हा गरम गरम वडापाव बनणं वेगळी बात आहे बट घरी नेऊन खाणं वेगळी बात. आता इथून आपण घेऊन निघालो तर आहे खरं, बट आता माझं लक्षात आलं की माझ्याकडे चेंज काय राहिलेच नाही. मी ते वडापावलाच देऊन टाकले 45 रुपीज आणि माझ्याकडे आता 20 रुपये बाकी आहेत. तर 20 रुपयाची नोट काय इथून ते आपल्याला आपल्या घरापर्यंत पोहोचवणार नाही आहे. आणि गुगल पे मी 1-2 ऑटोवाल्यांना विचारलं ते घेत नाही आहेत. तर आता इथून घरी पोचता पोचता थोडासा टाईम होणार आहे 20-25 मिनिटं. पार्टी ॲक्च्युली जेवढ्या पण ऑटोज उभे आहेत फ्रेंड्स सगळ्याच्या सगळे शेअरिंगवाले आहेत म्हणून आपण प्रॉपर पुढे जाऊ आणि भाव्या गेली त्या झोपून. अशा टाईमाला ना फ्रेंड्स सिरियसली आपली स्कूटी आठवते की आत्ता स्कूटी असते ना पटपट घरी पोचलो असतो. ऑलमोस्ट आपण आता हायवेपर्यंत चालतच आलो आहे फ्रेंड्स विदाऊट ऑटो किंवा विदाऊट एनी ट्रान्सपोर्ट, कारण की अजून काही ऑटो भेटली नाही जी गुगल पे घेईल. तर हायवेपर्यंत आलोच आहे तर अजून थोडंसं 10-15 मिनिटं वॉक करून आपण घरी पण पोहोचू. थांबलो आहोत आपण हायवे वरती प्रॉपर. आता इथून क्रॉस करणं म्हणजे वी आर बॅक होम फ्रेंड्स. एवढंच की भावे अजून झोपली आणि पूजेला पण यायला थोडासा वेळ वाटतं. एक्झॅक्ट आपण 7:30 वाजता आलोय घरी. भाव्याला सडे टाकून झोपून टाकतो, फ्रेश होतो आणि पटपट चहा ठेवतो म्हणजे पूजा आली किंवा आपण डायरेक्ट चहाला बसून. असं घेऊन गेलेला? अरे तिला आता आंघोळ घातली आणि मी पण आंघोळ केली जास्त, आता कपडेच बदलणार होतो तेवढ्यात तू आली. अरे यार आत्ताच फोन मी चार्जिंगला लावलेला, शूट करायसाठी काढला आणि ते बटन चालू राहिलं. ते बंद होत ना संध्याकाळी बघितलं मी बोल ना तिला
काहीच आयडिया नाही. सबरे वडा पाव असे पण रेडीच होतो गरम गरम चहा आणि ते सबरे वडा पाव. काय झालं? काय आलं? ए काय आलं गा पूजा असं तू ओरडतेस ना घाबरवण्यासारखं. अरे ती त्याच्यावरती चढत होती. तू काय करते बाळा घाबरली ना मम्मा. मी जर खाली टेबल सरकला असं ती पडली असते म्हणून तुला आवाज दिला. बरं तुझं हे काय हे काय इथं काय उठलंय बघ परत. ते माहिती आहे ना मला पित्ताचा त्रास होतो. ये इथे. अगं हिला मंदिरात घेऊन गेलो होतो ना तू बोललेली तर ते जेवढ्या पण मूर्त्या होत्या ना देवी देवता तर स्वतःच ओ ओ हे काय केलंय मोजून एक दोन तीन चारच मिरच्या दिल्यात जे पण ह्या लाईट मिरच्या आहेत म्हणजे ह्या तिखट नसणार आहेत. तर ऑफकोर्स मी दोन खाणार पूजा एक खाईल कारण की मला तिची कॅपॅसिटी माहिती आहे. भले तिचा हा फेवरेट वडापाव आहे. झालं का पूजा? चहा आणतो मी. बघू पूजा टेस्ट करून ओळखते का की हा सपरेचाच वडापाव. आता एका हाताने सगळं करायचं तर थोडस शिट. तुझ्यासाठी नाही बाळा तू नको खुश हो. वडापाव हा इकडून आणलाय. खाऊचा डब्बा आण बेटा डब्बा घेऊन ये जा. थंड का ए थंड नाही पूजा गरम गरमच होता माझी आई. मी येता येतो थोडस टाइम झाला म्हणून. कशी आहे टेस्ट? येस काय सांडलं? शिट ऍक्च्युअल मध्ये पूजा पीठाचा पूर्ण डब्बा असं म्हणजे ते साईडला पीठ घेतलेलं असं चपाती मळायला त्याचं पीठ सांडले. पूजा पीठ सांडलं रे खरंच. तुला मुंग्या लागतील मारू का झाडू? येस का मला माहिती तू एकच खाणार आहेस. अरे नऊ तर वडापावच गरम गरम काढत होते सध्या. तुला पण आवडतो ना दोनच वडापाव जे आतापर्यंत माझे फेवरेट आहेत. एक तर तुला माहिती आहे बँड्राचा कोणता? पाटील वडापाव. हा बँड्राचा पाटील वडापाव आणि हा जोगेश्वरीचा सपरे वडापाव. आपण या दोघांवरती ना फ्रेंड्स लवकरच एक असं ना कॉम्पिटिशन नाही बट असा एक व्हिडिओ काढू की दोघांमध्ये कम्पॅरिझन पण नाही करत दोघांचे आपले आपले वैशिष्ट्य आपण असा एक व्हिडिओ काढू लवकरच. वडा मस्तपैकी मीडियम साईज वडा सुकी चटणी हिरवी चटणी. लेट्स गो फॉर द फर्स्ट बाईट. जेवढं पण चालत आलो थोडीशी धावपळ झाली. मावायला उचलून घेतलेलं थंड पाण्याने आंघोळ केल्यावरती थोडं ते बरं वाटलं. बट आता वडापावचा बाईट खाऊन आणि मिरचीचा बाईट खाऊन जे शांतता भेटली मनाला परत रिजेनरेट झालं. जे वाळत घातलेले कपडे ते तिला खाते आणि मी. अरे चांगले किती सारे कपडे आहेत भाव्याचे. जेवढे आपल्या दोघांचे कपडे नसते तेवढे तिचे कपडे चांगले घालून जायचे. पण कुठं फंक्शनला थोडी चाललेलो इथल्या इथं मार्केट घराच्या जवळचीच गोष्ट आहे म्हणून नॉर्मल असं मोठे जाड कपडे घातले की मग तिला पण गरम होणार इरिटेशन होणार. आता मम्मीकडे जाताना किंवा बाहेर कुठं लांब जात असतो तेव्हा वेगळे कपडे घालायचे. घराच्या इथल्या इथं जायला कशाला कोणते मोठे असं मला तरी वाटतं. बट आता तिची मम्मीचं पण बोलणं बरोबर असू शकतं. बरोबरच असतं प्रत्येक वेळेस. आपण वडापावर कॉन्सन्ट्रेट करू. चॉकलेट आहे मा तू तर ना मागूच नको या सगळ्या गोष्टी. या गोष्टी तुझ्यासाठी आहेच नाही. नाचू नको. नाही आहे तुझ्यासाठी ते. अरे नाचू नको बोलत. पूजा सजेशन देते मला की चालत येण्याऐवजी रिक्षामध्ये डायरेक्ट बसायचं होतं आणि मग बसल्यावर सांगायचं होतं. गुगल पे करणार मी असते तर तेच केलं असतं. पण नाही मला तेव्हा नाही सुचलं. एक एक रील बनवायचे तर हे काय शिकवलंय पुढे तू तिला ते घशात जाईल ती मागे खेचते. नको रे बा एक एक म्हणजे एक चालूच ठेवायचा आहे ना. तू पण एक म्हणजे एक चालूच ठेवायचं. एकदा फोन घेतला सिरियल बघत बसली की झालं बसलीच. कुणी घ्यायला सांगितला तू फोन? पाडू नको बेटा. पूजा तू दिला तिला दाखव 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 दाड्याचा फोन दाखव. हा ब्लॉग ब्लॉग ब्लॉक काढते भावे ब्लॉक काढते. हा फोन मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा माझ्या स्वतःच्या कमाईने घेतला होता. झाले असतील याला 7-8 वर्ष. 1+6
अजूनही स्ट्रॉंग आहे. एवढंच की साईडच्या जे बटन्स खराब झालेत ते काम नाही करत. बट माझ्याकडे एक ट्रिक आहे याला, विदाऊट बटनचं पण ऑन ऑफ कसं करायचं, याला कसं चालवायचं त्याच्यासाठी. आता याला मी टचपॅडवरतीच ठेवलं आहे ओपन करायला. बट ह्या आता काहीच म्हणजे काही ह्याचा यूज नाही, फक्त घरी ठेवून असतो. आजचा व्लॉग होतो इथे पूर्ण फ्रेंड्स. भाग्या गेली आहे झोपून, आपण आता जस्ट एन्जॉय करतो तो. पावणे दोन होत आले आता आणि आजचं सॉन्ग ऑफ द डे आधी आधी रात मेरी अख खुल जावे, सीने विच खिच जाई पावे, नींद की वे आवे सोनिए, नीदस की कसो मैं तो होया, एक वारी दस दे जरा पूछ देने जा. ओ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. भेटू आपण उद्या नवीन व्लॉग मध्ये. बाय बाय, हॅव अ नाईस डे.